भाजपच्या आमदारांना पक्षाकडून मुंबईमध्ये बोलवण्यात आलेलं आहे आणि नागपूरचे सिनियर आमदार जे आहेत कृष्णाभाऊ खोपडे हे मुंबईकडता निघालेले आहे भाऊ काय सांगाल काय नेमका कार्यालयाकडून तुम्हाला निरोप आहे नाही भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच आमदाराला आज सायंकाळपर्यंत मुंबईला पोहोचायचं आहे आणि त्यानंतर पक्षाच्या वतीने जे बी काही सूचना राहील ते सगळे आम्ही कार्यकर्ते त्याचं पालन करणार आहोत एकंदर जी परिस्थिती बनली आहे कशी बघता तुम्ही काय केव्हापर्यंत सरकार स्थापन आता हे सगळी परिस्थिती तर मीडियाच्या माध्यमातून सगळं आता स्पष्ट झालं आहे आणि आता अंतिम टप्प्यात त्यांच्याविषयी बहुतेक लवकरात लवकर न नवीन सरकार येईल एकंदर ज्याप्रमाणे शिवसेनेच्या आमदारांनी नाराजी व्यक्त करून दाखवली अशाच प्रकारची नाराजी सगळ्याच पक्षातील आमदारांमध्ये होती नाही नाही या ही जी सरकार तीन पावणे तीन वर्षापासून स्थापने आली या या राज्यामध्ये तेव्हापासूनच कंटिन्यू सगळ्यात लोकांवर अन्यायकारक भूमिका त्यांच्यामार्फत झाली कारण तुम्ही पाहिलं असेल भ्रष्टाचारामध्ये अव्वल राहिली विकासामध्ये हे झिरो राहिली कोरोनामध्ये झिरो राहिली आणि त्यामुळे सगळ्यात पश पक्षाच्या आमदारामध्ये नाराजी ही मोठ्या प्रमाणात होती नवीन सरकारची किती वेळ वाट पाहावं लागली नाही ना आता नेतृत्व ठरवेल ना जे काही आहे नक्कीच नेतृत्व ठरवेल परंतु वाट काही जास्त पाहावं लागणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते आमदार कृष्णा खोपडे करताना दिसून येत आहे कॅमेरामन रजत कडबेसा सुनील लगे टी व्ही नाईन मराठी नागपूर